मालिनी कुकिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला बर्फीची रेसिपी दाखवते आहे. दोन प्रकारच्या बर्फ्या आहेत. एका कढईत मी तूप घेतलेलं आहे, एकच चमचा घेतले, जास्त नाही घेतलेलं. त्याच्यात उकडून ठेवलेला बटाटा होता, तो मॅश केलेला आहे, तो घालते आहे मी. मऊ बर्फी खायची असेल तर बटाटा घाला, नसेल तर फक्त खोबऱ्याची बर्फी करा. थोडासा बटाटा फ्राय करून घ्यायचा, त्यानंतर खोबरं घालायचं आहे. दोन नारळाचा चव आहे हा, आणि एक बटाटा आहे. ते थोडंसं हलवून घ्यायचं, एक 5 मिनटं गॅसवर असंच मंद आचेवर घालून घ्यायचं. त्यानंतर 1.5 वाटी साखर आहे, ती साखर घातली आहे मी. पाणी अजिबात घालायचं नाही, हे मऊ होतं. आणि त्यानंतर ते फ्राय करायचं, अगदी गोळा होऊन आला पाहिजे. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. एका ताटाला गोळा होऊन आलेला आहे, एका ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे. आता याच्यातील निम्मं मिश्रण मी घेते. ते पसरवून घ्यायचं, त्यानंतर थोडासा कलर घातलेला आहे, अगदी थोडासा. परत ते गॅस बंद ठेवूनच फिरवून घ्या, म्हणजे कलर सर्वत्र लागेल. ते पण त्या ताटात काढून घ्या. एकदम थंड झाल्यावर त्याच्या बर्फ्या तयार करायच्या. अशा बर्फ्या होतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.